मी तीन ही जे प्रकल्प गेले त्याची प्रेस घेतली आहे पक्ष म्हणून तिन्ही प्रकल्पाचे एमओयू पासून तुम्हाला मी माहिती अधिकारात तुम्ही जर उद्या काढलं माहिती अधिकारात तर तिन्ही प्रकल्प माहिती अधिकारात दिसेल। त्यांनी कधी जागेचा निर्णय घेतला नाही, त्यांनी उपसमितीची बैठक घेतली नाही, त्यांनी खरं तर एका वाक्यात सांगायचं म्हणजे ज्या राज्याचा मुख्यमंत्री 18 महिने महाराष्ट्राच्या मंत्रालयात नाही, एक काचेची कॅबिन तयार करून कोरोनाच्या संक्रमणाने भिवून एक मुख्यमंत्री त्या ठिकाणी कॅबिनमध्ये बसतो आहे, मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रधान सचिवाला भेटायला किंवा त्याच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला भेटायला 4-4 तास ते कॅबिन ओलांडून जावं लागतं आहे, अशा वेळी कोण उद्योजक असा आहे की जो 1,000, 2,000, 10,000, 1,00,000 कोटी खर्च करेल आणि त्याला 4-4 तास 5-5 तास मुख्यमंत्र्याची वेळ भेटणार नाही किंवा 2-2 दिवस 8-8 दिवस वेळ भेटणार नाही। सरकारचं प्रेझेन्सच जात नव्हतं। आज देवेंद्रजी एकनाथजी एका सेकंदामध्ये एखाद्या इन्व्हेस्टरला आले तर त्याला एक खिडकी योजनेच्या माध्यमातून साऱ्या पद्धतीने सपोर्ट करतात। कोण होतं, कोण जबाबदारी घेतली होती, किती मीटिंग झाल्या, किती कॉन्फरन्स झाल्या, किती त्या ठिकाणी तुम्ही उपसमितीच्या बैठकी घेतल्या, कोणकोण बोलल्या गेलं, काढा तुम्ही माहिती अधिकारात, माहिती अधिकारात तुमचा प्रश्न निघेल। आणि आत्ता जो ऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न आला, 22 जून 2022च्या आतमध्ये संपूर्ण प्रकल्पाचा डेटा, संपूर्ण प्रकल्पाचं एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टवर जे काही सबमिशन करावं लागतं ते 22 जून 2022च्या आत करायला पाहिजे होतं। माझ्याकडे पूर्ण संपूर्ण त्या केंद्र सरकारच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टची कॉपी आहे की राज्यांनी 22 जूनच्या आत सारा करायचं आहे आणि 22 जूनच्या आत तुम्ही सबमिशनच केलं नसाल आणि शिंदे फडणवीस सरकार तर 30 जूनला आलं, मग कोण जबाबदार आहे, याला कोण जबाबदार आहे, चुकीचं जात आहे खाली। आणि त्यामुळं ऊर्जा प्रकल्पाचं जे काही झालं ते 22 जूनच्या आतमध्ये झालं आहे। माझ्याकडे संपूर्ण तुम्हाला प्रेस संपल्यानंतर शेड्यूल देतो आहे केंद्र सरकारच्या त्या ऊर्जा प्रकल्पाच्या योजनेचा। 22 जूनच्या आतमध्ये राज्य सरकारनी उद्धव ठाकरेजी आणि अजित पवारजींनी योग्य पद्धतीने ऊर्जा खात्यानी आपलं संपूर्ण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टवर त्रुटी नसलेला प्रस्ताव सादर करायचा होता, तो केला नाही म्हणून हे दिवस आले आहे। मागचे जेवढे प्रकल्प गेले, जमीन वाटप झाली नाही, उपसमिती झाली नाही, काहीच झालं नाही, आणि त्यामुळं याला कोणी दोषी असेल तर महाविकास आघाडी सरकारचं तेव्हाचं पाप दोषी आहे, तेव्हाचे नेते दोषी आहे, देवेंद्रजी एकनाथजी दोषी नाही आहे। होणारच नाही आहे। हे दोघंही इतकं अप्रोचेबल आहे, तुम्ही साधा देवेंद्रजींना आत्ता एक SMS टाकला तर तुम्हाला त्यांना जेवढा वेळ लागेल फोन हातात घ्यायला तेवढा वेळात त्यांचा रिप्लाय येतो। तुम्ही आज प्रयोग करून बघा, मी तुम्हाला त्यांचा नंबर देतो। आता ते तर आता राज्यातले उद्योगमंत्री, राज्यातले मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या प्रेसमध्ये सांगतील की नवीन नवीन उद्योग काय येणार। भारतीय जनता पक्ष म्हणून कोल्हापूरला, साताऱ्याला काय मागणी आली आहे हे योग्य डायसवर मांडणे हे पक्षाचं काम आहे, ते आम्ही मांडणार आहोत। पण राज्य म्हणून राज्य सरकार चालवणे, राज्यात नवीन प्रकल्प आणणे ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सरकार करेल, पण कुठल्या जिल्ह्याची काय मागणी आहे। आता काल साताऱ्यामध्ये मागणी होती की काही करून 4 प्रकल्प आले पाहिजे जेणेकरून साताऱ्याचं संपूर्ण फॅसिलिटी आहे, पण साताऱ्यामध्ये त्या ठिकाणी उद्योग येत नाही। कोल्हापूरची काही आता सकाळी मी एका बैठकीला होती ते मागणी आली आहे की कोल्हापूरमध्ये काय केलं गेलं पाहिजे। नेमकं हे जे योग्य फीडबॅक आहे, योग्य तुमचं म्हणणं आज जे येईल तुमच्यातनं, शेवटी तुम्ही काही सांगाल ते समाजाकडे सांगाल, कोल्हापूरकरता सांगाल, हे साऱ्या गोष्टी योग्य पद्धतीने मांडणे माझी जबाबदारी आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन